जुन्या रायरेश्वराच्या जवळ असलेला हा केंजळगड, केंजळगड भोरपासून थोड्याच अंतरावर असणारा एक आगळावेगळा छोटेखानी किल्ला. वाई आणि रायरेश्वर दरम्यानच्या महादेव डोंगररांगच्या एका उत्तुंग शिखरावर हा किल्ला वसलेला भोर आहे. हा गिरिदुर्ग आपल्या लक्षात राहतो तो त्याच्या उभ्या कातळात खोदून काढलेल्या 57 पायऱ्यांमुळे. तर मित्रांनो, आपण रायरेश्वर केलाय आणि येतानाच आपल्याला कळलं की ते अजून एक किल्ला आहे किंजळगड. तर आपण आता त्या किल्ल्यावर चाललोय. आपण आता त्याचा ट्रेक करतोय, एक अर्धा तास वर जायला लागणार आहे आपल्याला. चला तर मग जाऊ. तर मित्रांनो, शाळेच्या मागूनच एंट्री आहे, दिसणार नाही. तुम्ही शाळेच्या बॅक साईडला आलात की तिथून एक रस्ता जातो आत, तिथून आपल्याला वर जायचं आहे. चला आपण आत जाऊ. किल्ल्यावर येताना खूप खडी चढाई नाही आहे आपल्याला, खालून तो खूप उंचावर दिसतोय. पण मातीचा रस्ता आहे आणि जंगलातून रस्ता आहे, त्यामुळे मस्त वाटतं. बघा, गार वारा सुटलाय मागे, त्यामुळे अजिबात दमायला नाही झालेलं. खूप मजा येते. चला, तर अशा प्रकारे आपण एक 20 मिनिटं चढण करून वर आलेलो आहे आणि मस्त व्ह्यू दिसतोय. आहे पूर्ण झाकला गेलाय धुक्यामध्ये. इकडे बघा, खूप मस्त असा व्ह्यू आहे. इथे थोडं आपण पाणी वगैरे पिऊ आणि एक अजून 15 मिनिटं लागेल आपल्याला वर जायला. आज याच केंजळगडाविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. गडाचे नाव केंजळगड, किल्ल्याचा प्रकार गिरिदुर्ग, समुद्रसपाटीपासून उंची 1302 मीटर, चढाईची श्रेणी कठीण, ठिकाण केंजळमाची, तालुका भोर. केंजळगडला भेट द्यायला कसे पोहोचाल? केंजळगडास भेट देण्यासाठी आपण आज प्रथम भोर हे गाव गाठावे लागते. भोरवरून केंजळगडाच्या पायथ्याच्या कोरले गावासाठी 2-2 तासाच्या अंतरावर बस आहे. हा 19 किलोमीटर अंतराचा प्रवास करून आपण कोरले गावात पायउतार व्हायचे. येथून केंजळगडाचा टोपीसारख्या आकाराचा डोंगर डोळ्यासमोर धरून आपण वाटचाल चालू ठेवायची. साधारण 1.5 तासाच्या वाटचालीनंतर आपण केंजळगडाच्या पायथ्याला असलेल्या केंजळमाची या गावात पोहोचतो. आम्ही एक तास वाट बघत होतो इथे बसून की डुके थोडस नाहीसे होईल आणि आम्हाला केंजळगड दिसेल. सो फायनली आम्हाला केंजळगड दिसायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता इथे. आणि आता आमचा मध्यंतरनंतर आम्ही आता चाललेलो आहे वर केंजळगडावर. सो आजूबाजूचा निसर्ग पण बघू शकता, न विसरणारा असा निसर्ग इथे तुम्ही बघू शकता. फायनली आयुष्यामध्ये अजून काय पाहिजे? 5 दिवस आवडत्या ठिकाणी काम करणं आणि शनिवार रविवार वेळात वेळ काढून सह्याद्रीमध्ये भटकलं. इथे एक पाण्याचा कुंड आहे, बघू शकता तुम्ही. खरं तर जसे बाकीचे किल्ले आहेत तशीच पडझड झालेली आहे किल्ल्यांची, किल्ल्याची छोटासा किल्ला आहे हा. तिथे पण बघा तुम्ही, जसं का बेस स्ट्रक्चर दिसत आहे पण बाकीचं काही अवशेष नाही आहे. ते खाली बघा अक्षय, तू बोल. वाटत जरी असलं किल्ला खूप इझी आहे, तरी थोडा रिस्की आहे कारण इथे घसरती दरी आहे पूर्ण. इकडचं काय ना जवळ, यस.
आणि आपण एक थांबलो होतो तिथून, एक 10 मिनिटं झाली आपण वर आलोय, थोडंसंच आहे. आणि हा आता तुम्ही बघा, हा किल्ल्याचा व्ह्यू. पाहता क्षणी कळत नाही की एंट्रन्स कुठं आहे. पुढे जसे जसे तुम्ही येत जाल तसे तुम्हाला कळेल की एंट्रन्स कुठून आहे. चला तर पुढे जाऊया. इथून पायऱ्या आहेत आणि हा किल्ल्याचा व्ह्यू. इथे एक पाण्याचं टाकं आहे. अशा प्रकारे इथे एक गुफा आहे. गुफा पाण्याचं टाकं पुढे आहे. इथे लोक राहू शकतात. हा खूप आत गेलेले आहे. आणि हे पाणी बघू शकता. चला तर आपण अजून पुढे जाऊयात. पुढे काय तर हा आहे का इथे पायऱ्या आहेत बऱ्यापैकी. थोडा रिस्की पॉइंट होता. भोरवरून केंजळगडाच्या पायथ्याच्या कोर्ले गावासाठी 2 तासाच्या अंतरावर बस आहे. हा 19 किलोमीटर अंतराचा प्रवास करून आपण कोर्ले गावात पायउतार व्हायचे. येथून केंजळगडाचा टोपीसारख्या आकाराचा डोंगर डोळ्यासमोर धरून आपण वाटचाल चालू ठेवायची. साधारण 1.5 तासाच्या वाटचालीनंतर आपण केंजळगडाच्या पायथ्याला असलेल्या केंजळमाची या गावात पोहोचतो. आपण एक 45 मिनिटं लागली आपल्याला वर यायला. आपण थांबत आलोय आणि वर आलोय. खूप दाट धुकं आहे किल्ल्यावर. तिथं बघा, तिथे धुकं तिथे ध्वज आहे आपल्या. सो किल्ल्याची पडझड राहिलेली आहे खूप सारी. काही अवशेष शिल्लक राहिलेले आहेत. जस्ट आजूबाजूचा नजारा बघू शकता. कदाचित वाडा असावा हा जुन्या काळातला. अजून बऱ्यापैकी शाप होते. छप्पर नाही आहे त्याचं, पण बऱ्यापैकी शाप होत आहे. विटाचं बांधकाम केलं. कोकण काढत असतो. प्रत्येक गडाला कोकणच्या साईडचा जो कोडा असतो, कोकणच्या साईडचा असतो त्याला कोकण कडा म्हणतात. आपण केंजळगड किल्ल्याचा इतिहास जाणून घेणार आहोत. केंजळगडाचा इतिहास पाहायला गेल्यास 12व्या शतकात पन्हाळ्याच्या भोजराजाने हा किल्ला बांधला. पुढे शिवकाळात हा प्राचीन दुर्ग ओस पडला होता. हा ओस पडलेला गड शिवरायांनी 165-9 मध्ये बाजीप्रभू देशपांडे यांच्याकडून नव्याने वसवून घेतला.
श्री रोहिडेश्वर तुमचे खोरियातील आदि कुलदेव तुमचा डोंगरमाथा पठारावर शेंद्रीलगत स्वयंभू आहे. त्यांनी आम्हास यश दिले व पुढे तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करून पुरविणार आहे. हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे. असे उद्गार शिवरायांनी ज्या ठिकाणाबद्दल काढले ते रायरेश्वराचे पवित्र गिरीस्थान व केंजळगड असा छोटा ट्रेक तुम्ही सोबत करू शकता. सो अशा रीतीने आता आपला ट्रेक कम्प्लीट झालेला आहे आणि जस्ट आत्ताच 2 मिनिटं आधी आम्ही केंजळगड उतरून खाली पायथ्याशी आलेलो आहे आणि वडापाव खाऊन सुंदर असा अंत केलेला आहे या ट्रेकचा. तरी आमच्या निकंते आणि निसर्ग या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.